आज महाराष्ट्रात आमच्या भगिनी सुरक्षित नाहीत, शाळेत जाणाऱ्या मुली सुरक्षित नाहीत, आमच्या लाडक्या बहिणी कॉलेजला किंवा बाहेर गेल्या तर घरी येईपर्यंत घरातल्या आई वडिलांना काळजी असते, ही महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्थेची अवस्था आहे। दर 8-10 दिवसानं कुठं ना कुठंतरी काही ना काहीतरी कुणावर तरी अत्याचार झाल्याची प्रकरणं बाहेर येत आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बलात्कार महिलांच्या विरोधीच्या अत्याचाराचं प्रकरण ही या काळात का वाढली तर राज्य सरकार चालवणाऱ्या माणसाचा वचक महाराष्ट्रातल्या पोलिसांच्यावर नाही, पोलिसांचा त्यांच्या भागावर नाही आणि म्हणून पाहिजे ती मनमानी महाराष्ट्रात चाललेली आहे। आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर येईल हे आता महाराष्ट्रभर फिरल्यावर आमच्या ध्यानात आलंय आणि आमचा आत्मविश्वास वाढलाय। लोक प्रचंड आम्हाला पाठिंबा देत आहेत। सत्तेत आल्यानंतर मी महाराष्ट्रातल्या भगिनींना एवढाच विश्वास देतो की आमचं सरकार महाविकास आघाडीचं कायद्यामध्ये दुरुस्त्या करेल, पोलिसांच्या जबाबदाऱ्या आणि पोलिसांचं काम याच्यात सुधारणा करू, पण महाराष्ट्रातल्या आमच्या आया बहिणीच्या कुणाच्याही केसाला धक्का लावण्याची ताकद कुठल्याही गुंडाची होणार नाही, ही व्यवस्था आमचं सरकार आल्यावर आम्ही करू।